बारिश के मौसम में बिजली गिरने की वजह से कई लोगों की जान चली जाती है, इसलिए उस पर उपाय के तौर पर भारत सरकार के मिनिस्ट्री ऑफ अर्थ साइंस के अंतर्गत आने वाले पुणे के इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी इस संस्था ने दामिनी एप्लीकेशन बनाया है, जिससे किसी क्षेत्र में बिजली गिरने वाली हो उसका पता पहले ही लगाया जा सके। इसकी जानकारी जिलाधिकारी अमोल येड़गे ने दी है। जिलाधिकारी अमोल येड़गे ने जानकारी देते हुए बताया कि बिजली गिरने की वजह से होने वाली मौतों को ध्यान में रखते हुए भारत सरकार के मिनिस्ट्री ऑफ अर्थ साइंस के अंतर्गत आने वाली पुणे के इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी इस संस्था ने एक कदम उठाया है। इस संस्था की ओर से दामिनी ऐप बनाया गया है। यह ऐप एंड्रॉयड फ़ोन पर गूगल स्टोर पर उपलब्ध है और आईफोन के लिए ऐप स्टोर पर यह एप्लीकेशन उपलब्ध है। जिस क्षेत्र में बिजली गिरने वाली हो उसकी जानकारी इस ऐप के माध्यम से 10 से 15 मिनट पहले ही पता चल जाती है। यह ऐप किसानों व गांव में रहने वाले लोगों के लिए, मजदूरों के लिए व सामान्य नागरिकों के लिए सहायक सिद्ध होगा। अपने देशामध्ये पावसाळ्यामध्ये वीज पडून हजारों मृत्यू होतात, यावरती पर्याय म्हणून भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स अंतर्गत येणारी पुण्यामधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेने एक दामिनी ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे। हे ॲप्लिकेशन पावसाळ्यामध्ये वीज पडत असताना आपण ज्या भागामध्ये आहे त्या भागातील 20 किलोमीटर आणि 40 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जर वीज पडणार असेल तर 5 मिनिट, 10 मिनिट आणि 15 मिनिट या अगोदर पूर्वसूचना देण्यासाठी हे ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे। हे ॲप्लिकेशन आपल्याकडे जर अँड्रॉईड मोबाईल असेल तर प्ले स्टोअरवरती किंवा आपल्याकडे जर आयफोन असेल तर ॲप स्टोअरवरती सुद्धा हे उपलब्ध आहे। हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी निःशुल्क उपलब्ध आहे। आपण प्ले स्टोअरवरती जाऊन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतो, त्यानंतर आपलं लोकेशन त्यामध्ये लोकेशनचा ॲक्सेस देऊ शकतो, आपणाला त्यामध्ये रजिस्टर करू शकतो आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा पावसाळ्याची किंवा वाऱ्याची परिस्थिती असेल तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा आपण त्या ॲप्लिकेशनमध्ये विजेच्या सूचनेबाबत तपासणी करू तेव्हा तेव्हा आपल्याला जो काही अलर्ट आहे, आपल्या एरियामध्ये विजेची काही चेतावणी आहे किंवा नाही, ती माहिती आपल्याला त्यामध्ये समजू शकते। त्यासोबतच या ॲप्लिकेशनमध्ये वीज पडण्यापासून आपली जीवितहानी टाळण्यासाठी काय करावे, काय करू नये यासुद्धा सूचना दिलेल्या आहेत। एक माझं आव्हान राहील सर्व नागरिकांना की ज्यांच्या ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल आहे त्या शेतकऱ्यांनी किंवा गावातील काही युवक वर्गाने हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं आणि पावसाळ्याच्या परिस्थितीच्या वेळी ह्या ॲप्लिकेशनमध्ये मधील परिस्थिती तपासून जर आपण वीज पडण्याच्या क्षेत्रामध्ये असू तर तशी माहिती आपण सर्व ग्रामस्थांना देऊ शकतो आणि त्यावेळी सुरक्षित ठिकाणी आपण पोहोचू शकतो। त्यासोबतच शासनामार्फत विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी काय करावं, काय करू नये याच्या मार्गदर्शक सूचनासुद्धा दिलेल्या आहेत। मला वाटतं त्या मार्गदर्शक सूचनाचं सर्वांनी पालन केलं पाहिजे। Bye. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।